ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगरच्या गोल मैदानात योग भवन उभारण्यात आलंय. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या योग भवनाचं लोकार्पण करण्यात आलं. उल्हासनगरच्या गोल मैदानात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक योगसाधना करण्यासाठी येत असतात. या नागरिकांना आतापर्यंत उघड्या मैदानात बसून योग करावं लागत होतं. ही बाब लक्षात घेत स्थानिक आमदार कुमार आयलानी यांनी 2 कोटी रुपयांच्या आमदार निधीतून गोल मैदानात योग भवन उभारलं. या योग भवनात मोठं शेल्टर असून त्यात बसून एकावेळी 500 नागरिक योगसाधना करू शकणार आहेत. सोबतच या शेल्टरसोबत बाहेरच्या बाजूला लॉन आणि एक छोटा स्टेजही आमदार निधीतून बांधण्यात आला आहे. आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या योग भवनाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी 100 नागरिक उपस्थित होते. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणात निधी आला असून प्रत्येक प्रभागात मोठमोठी कामं होत आहेत. भविष्यातही यापेक्षाही मोठी कामं होतील अशी प्रतिक्रिया मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. तर गोल मैदानमधील गे योगा सेंटर सर्वांसाठी मोफत असून आज गोल मैदानात सुरू केले. तशी भविष्यात इतरही ठिकाणी योगा केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याचं यावेळी आमदार कुमार आयलाने यांनी सांगितलं. VO2 गोल मैदान परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, योगाचार्य विश्वास मंडलिक गुरुजी, भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील, उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख यांच्यासह उल्हासनगर शहरातील भाजपचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उल्हासनगरमध्ये आज अतिशय चांगलं असं योग साधना उल्हासनगरवासियांना पूर्ण वेळ करता यावी यासाठी एक चांगलं भवन हे या भागातील लोकप्रिय असे आमदार कुमार आयलानी यांनी या गोल मैदानमध्ये केलं. त्याचबरोबर गणेश घाट त्याचंही उद्घाटन आज त्यांनी या भागामध्ये केलं. इथल्या असणाऱ्या हिंदू स्मशानभूमीमध्ये एक चांगला अद्ययावत हॉल बनवण्याचं कामही त्यांनी आज या माध्यमातून केलं आहे. खरं तर माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांच्या नेतृत्वामध्ये आलेला सरकार आल्यापासून या गेल्या 8 ते 9 महिन्यामध्ये विकासाचा फार मोठा निधी या उल्हासनगर आणि उल्हासनगरमधील असणाऱ्या महानगरपालिकेमध्ये विकासाच्या माध्यमातून देण्यात येतो आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. इथल्या असणाऱ्या प्रत्येक प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं ही जोरात सुरू झाली आहेत. शिंदे फडणवीस सरकार हे 9 महिन्यामध्ये काही जनसामान्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सातत्याने निर्णय घेताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उल्हासनगर आणि उल्हासनगरमधल्या असणाऱ्या अनेक विषयाला खऱ्या अर्थाने मार्गी लावण्याचं काम या भागातील लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदेजी हे सुद्धा करण्याचं काम करतायत. त्यामुळे कुमार आयलानी असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदेजी असतील, या दोघांच्या नेतृत्वामध्ये या उल्हासनगरचा नक्की कायापालट होईल यात काही शंका नाही. आज तो एक तो एंटीला के पीछे जो नदी किनारा है वहाँ पे गंगा घाट और मसूबा घाट और अन्य घाट के लिए वहाँ पे आज भूमि पूजन किया गया. मिथिला घाट और वहाँ पे अन्य जो भी यहाँ पे कास्ट वाइज रहते हैं 4-5 समाज हाल होंगे जिसमें यहाँ के लोकल लोग उसका फ़ायदा ले सकते हैं. जॉगिंग ट्रैक होगा, बोटिंग होगा, उसके अलावा हमारे यहाँ पे जो चालिया साहब है बराना जी, वो जो उल्हासनगर में सिंधी समुदाय हम लोग लाल साईं की पूजा करते हैं उसका बराना साहब के लिए नदी किनारा कोई अच्छा नहीं था, इसके लिए वहाँ पे नदी किनारा विसर्जन बराना होगा, गणपति विसर्जन होगा. यहाँ पे बड़ी बड़ी गणपतियाँ जो उल्हासनगर में होती थी 12 फुट 14 फुट या 16-18-20 फुट उसको कल्याण जान लेके जाना पड़ता था विसर्जन के लिए. आज वो हमारे को यहीं उल्हासनगर में हम विसर्जन कर सकते हैं. कोई भी कार्य हो नदी किनारे जो भी घाट होता है, जैसा हरिद्वार घाट है, नासिक घाट है,
इसी तरीके से ये उल्लासनगर का झूलेलाल घाट, मिथिला घाट, मसोबा घाट के नाम से होगा। उसके बाद में हमने शमशानू में एक सुंदर हॉल बनाया है, उसका आज ओपनिंग किया। और ये तीसरा जो गोल मैदान पे आप लोग ने देखा कि ये योगा प्रेमियों के लिए हमने योगा हॉल बनाया है, उसके साथ में ही जॉगिंग एंड एक गार्डन बनाया सुंदर सा, यहाँ पे ये उल्लासनगर वासी फ्री में योगा का लाभ ले सकते हैं। आज गोल मैदान में चालू किया है, कल इंटेला के ग्राउंड में भी एक बड़ा योगा ग्राउंड बनाएंगे, प्लस उल्लासनगर में जो मेरी कॉन्स्टिट्यूएंसी है मैं वहाँ वहाँ पे भी योगा का ग्राउंड बनाऊंगा। ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा।